नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तेवीस डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी नगर अर्बन बँकेची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार तथा बँकेचे तत्कालीन चेअरमन दिलीप गांधी तत्कालीन शाखा अधिकारी घनश्या अच्युत बल्लाळ कर्जदार आशुतोष सतीश लांडगे आणि अन्य संचालकांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला बँकेचे शाखाधिकारी मारुती रंगनाथ आवटी यांनी फिर्याद दिली माजी खासदार गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकिंग क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे अकोले तालुक्यातील नेते मधुकरराव नवले यांनी काल मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादीचे मीनानाथ पांडे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेश सचिव मदन पथवे माजी पंचायत समिती सदस्य रमेश जगताप ज्येष्ठ नेते पाटीलबा सावंत भास्कर दराडे रमेश पवार एकनाथ सहाने यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांची ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे त्यांच्या जागी गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली शिंदे हे चार वर्षातील सातवे मुख्याधिकारी आहेत दोन हजार वीसमध्ये मुदत संपलेल्या मात्र करोना संकटामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहकारी संस्था व सहकारी बँकांच्या निवडणुकांबाबत येत्या दोन दिवसात राज्य सरकारकडून आदेश निघण्याची शक्यता आहे या सहकारी संस्थांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नगर शहरातील शहर बँक मर्चंट कोपरगाव पीपल्स अमृतवाहिनी गौतम या बँकांसह अन्य बँकांचा समावेश आहे जिल्ह्यात मंगळवारी एकशे चौवेचाळीस जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता पासष्ट हजार सहाशे पंचावन्न झाली आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सत्त्याण्णव टक्के असून काल एकशे वीस बाधित वाढले दरम्यान पाच बळी वाढल्याने एकूण बळींची संख्या एक हजार चोवीस झाली एक हजार एकशे बत्तीस सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत या संकेतस्थळाला नमस्कार